इम्प्लिमेंट आहे तो आहे सेन्सर्स, त्यानंतर आहे तुमचा मायक्रोप्रोसेसर फॉर कंट्रोल किंवा मायक्रो कंट्रोलर पण म्हणू शकता, नंतर हिअर डिजिटल अँड ऑर अनालॉग ऍक्च्युएटर, आणि जो नेक्स्ट आहे तो मेकॅनिकल सिस्टम. बेसिकली मेकॅट्रॉनिक सिस्टीमचे बेसिक जे एलिमेंट्स आहेत ते कुठले कुठले आहेत, सेन्सर, कंट्रोलर, ऍक्च्युएटर अँड मेकॅनिकल सिस्टीम्स, म्हणजे वॉल्व्स वगैरे जे असतात मोटर, हे मेकॅनिकल सिस्टीम्स आहेत. सो ते आउटपुटला असणार. तर हे बघा, ही त्याची दुसरी एक डायग्राम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडं क्लिअर सांगते. आता सपोज हा एक सेन्सर आहे, त्याने आता याच्यासाठी मी एखादा एक्झाम्पल देते तुम्हाला मेकॅट्रॉनिक सिस्टीमचं. सपोज आपल्याला एखाद्या टँकचं किंवा पार्किंग करायची आहे कारची, मागचंच एक्झाम्पल आपण कंटिन्यू करू जे पहिल्या सेकंड लेक्चर जे झालं त्याच्यामध्ये सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. सो हिअर सपोज आपल्याला कार पार्क करायची आणि कार जी आहे त्याच्यामध्ये प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे, पार्किंग सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे, तर हा काय करणार, हा सेन्सर जो आहे तो कंटिन्युअस ऍक्टिवेशन मध्ये राहील आणि ॲज सून ॲज दी कार कम्स नियर बाय इट, इट विल गिव्ह सिग्नल टू युअर मेकॅनिक्स किंवा एनर्जी कन्व्हर्टर, कन्व्हर्टरला सिग्नल देणार किंवा तुम्ही कन्व्हर्टरला सिग्नल देणार. हा काय करणार, ऍक्च्युएट करणार. काय ऍक्च्युएट करणार, तर त्या पार्किंग सिस्टीम मध्ये तिथे ब्लॉकेज येणार किंवा काहीतरी तो तिथे काहीतरी सिस्टीम दिलेली असेल किंवा ब्रेक ऑटोमॅटिकली जी कार असेल त्याच्या ऑटोमॅटिक ब्रेक लागतील. आणि ही इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगसाठी कुठली दिली जाते, याच्या मॅन मशीन. आता दुसरं एक्झाम्पल जर तुम्हाला याचं सिम्पल सांगू तर ते आहे पेट्रोल पंप. आता पेट्रोल पंप मध्ये काय केलं जातं, सगळ्यात आधी पेट्रोल पंप मध्ये इनपुट दिलं जातं. तुम्ही त्याला म्हणणार की दे रे बाबा 100 पेट्रोल, तर तो इनपुट करणार. इनपुट कशा थ्रू दिलं जातं, ते जे तुम्हाला डिस्प्ले दिसतो ना त्याला मॅन मशीन इंटरफेस किंवा ह्युमन मशीन इंटरफेस असं म्हटलं जातं, HMI त्याला म्हटलं जातं. HMIच्या थ्रू त्याला इनपुट दिलं जातं, हा इन्फॉर्मेशन प्रोसेस करणार. प्रोसेस करणार म्हणजे काय करणार, कम्पेअर करणार. हा इन्फॉर्मेशन काय करणार, कम्पेअर करणार. तुमच्याकडे जी काही लेवल असेल 100 रुपयासाठी, जर त्या दिवशीचा भाव असेल 100 रुपयेचा 1 लिटर किंवा 50 रुपये लिटर पेट्रोल असेल, तर तो तिथे कम्पेअर करणार की त्याला किती लिटर पेट्रोल द्यायचं आहे, 2 लिटर. मग तो काय करेल, ते जे तुम्ही इनपुट देता ना याचं पेट्रोल भरण्यासाठी जी हे असतं त्याच्यामध्ये, तो बरोबर 2 लिटर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो जो वॉल्व आहे ना त्याला ओपन ठेवणार, ठीक आहे. आणि मग नंतर काय करणार, त्याला एनर्जी मिळणार आणि तो त्या वॉल्वला बंद करणार. बंद करणार हे कशा थ्रू जाणार, सेन्सरने जाणार आणि ते इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टॉप होणार. अशा पद्धतीने हे जे आहे हे बेसिक मेकॅट्रॉनिक सिस्टीमचं एक्झाम्पल आहे. आणखीन कुठले कुठले एलिमेंट्स आहेत तेच एलिमेंट्सचं एक्झाम्पल इथे दिलेले आहेत बघा. हा तुमचा डिजिटल सेन्सर आहे किंवा HMI आपण त्याला, आता जसं हा एक इन्फ्रारेड सेन्सर आहे आणि हा एक सेन्सर आहे, तर हे हा अनालॉग सेन्सर आहे, हा डिजिटल सेन्सर. जर अनालॉग सेन्सर असेल तर त्याला डिजिटल मध्ये कन्वर्ट करावं लागेल, त्यानंतर मायक्रोप्रोसेसरला अकॉर्डिंगली जो काही सिग्नल असेल डिजिटल सिग्नल तो मिळणार. डिजिटल आणि अनालॉग मध्ये काय डिफरन्स आहे, तर अनालॉग जो सिग्नल आहे तो कंटिन्युअस असतो आणि डिजिटल सिग्नल मध्ये 2 लेवल असतात, 0 आणि 1, आणि मायक्रोप्रोसेसर जे आहे ते डिजिटल सिग्नलवर वर्क करतं त्याच्यामुळे याला डिजिटल सिग्नल लागतो. मग हा काय करेल, या त्या ते काही ते जे काही इनपुट आलेलं आहे त्याला कंट्रोल करणार, त्याच्यावर प्रोसेसिंग करणार आणि त्यानंतर ते इनपुट त्याला पुन्हा जर अनालॉग इनपुट असेल तर त्याला डिजिटल मध्ये कन्वर्ट करेल. जर डिजिटल इनपुट असेल तर मग कन्वर्ट करायची गरज नाही, इकडे पण कन्वर्जनची गरज पडत नाही, ते डिजिटल ऍक्च्युएटरला दिलं जाईल. जर अनालॉग ऍक्च्युएटरला द्यायचं असेल तर मात्र तो डिजिटल इनपुटला इथे डिजिटलला अनालॉग मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग तो अनालॉग ऍक्च्युएटर जो आहे तो वर्क करणार आणि अकॉर्डिंगली जे मेकॅनिकल इक्विपमेंट्स आहेत ते ऑन किंवा ऑफ करण्यासाठी, सपोज फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल वॉल्व आहे तुमचा, न्यूमॅटिक वॉल्व त्याला म्हणतो आपण, किंवा हायड्रोलिक वॉल्व आहे, ते मेकॅनिकल सिस्टीमचे पार्ट आहेत. किंवा गिअर्स आहेत, तर हे एक तर स्टॉप करायचे किंवा रन करायचे किंवा काय करायचे अकॉर्डिंगली त्याला हा जो आहे डिजिटल किंवा अनालॉग ऍक्च्युएटर तो मोशन देईल. ऍक्शन काय करायची ते डिसिजन याच्याकडे असेल तो त्याला सांगेल आणि हा मग त्याप्रमाणे डिसिजन घेणार. याचं साधं एक्झाम्पल बघा, आपण ह्युमन बिईंग आहोत, आपले जे डोळे आहेत ना ते सेन्सर आहेत, आपले जे माइंड आहे डोकं आहे ना किंवा मेंदू ब्रेन जे आहे ते कंट्रोलर आहे म्हणजे मायक्रोप्रोसेसर, आपले आईज जे आहेत ते सेन्सर आहेत, स्किन आईज आपण म्हणतो ना ते 5 हे काय म्हणतात सेन्सेस, ते आपले सेन्सर झाले. युअर नोज फॉर स्मेल, युअर टंग फॉर टेस्ट, देन युअर आईज फॉर
डिस्टन्स देन युअर स्किन दिस इज ऑल्सो अ सेन्सर. तर हे सेन्सर्स आहेत तुमचे. या सेन्सरवरनं तुम्हाला टेस्ट कळते, या सेन्सरवरनं तुम्हाला अंतर कळतं, या सेन्सरवरनं तुम्हाला ते गरम आहे की थंड आहे ते कळतं. सपोज आपण एक साधं एक्झाम्पल घेऊ. आपल्याला एक नोट पडलेली दिसली रस्त्यावर किंवा साप आहे रस्त्यावर, ठीक आहे. आता आपले आईज बघणार की समोर साप आहे. आता तो सिग्नल कुठे जाईल? आईजवरनं मेंदूला. आणि मेंदू ठरवेल की ऍक्शन काय घ्यायची. मग अकॉर्डिंगली तो काय कंट्रोल करणार? हातांना आणि पायांना कंट्रोल करणार. जर साप असेल तर पाय पटकन मागे येतील चार पावलं. आणि जर पैसे असतील तर हात पाय पटकन पुढे जातील आणि हात माणूस वाकेल आणि हाताने पटकन ते पैसे उचलणार. तर ही जी आहे ना, ही पूर्ण सिस्टीम ह्युमन बिईंगची सिस्टीम आहे असं म्हणू शकतो. सेन्सेस आहेत आपल्याकडे, आपल्याकडे कंट्रोलर आहे जो आपला ब्रेन आहे. त्यानंतर आपल्याकडे ऍक्च्युएटर्स आहेत. ऍक्च्युएटर म्हणजे काय? जे मसल्स आहेत ना ते ऍक्च्युएटर आहेत, ठीक आहे. आणि मेकॅनिकल सिस्टीम म्हणजे काय? तर हात पाय आणि आपले जे जॉईंट्स आहेत ना त्या मेकॅनिकल सिस्टीम ते डिसाईड करतात वाकायचं नाही वाकायचं, उचलायचं नाही उचलायचं. हे मेंदूचं जरी डिसिजन असलं तरी ते करण्यासाठी आपल्याला हात आणि पाय रिक्वायर्ड आहेत, आर्म अँड लेग्स रिक्वायर्ड आहेत, हँड्स रिक्वायर्ड आहेत, फिंगर्स रिक्वायर्ड आहेत. सो ऑल दीज आर मेकॅनिकल सिस्टीम. सो बेसिकली ही एक तुमची बेसिक मेकॅट्रॉनिक सिस्टीमचे एलिमेंट्स आहेत अशा पद्धतीने. आय थिंक तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल इथपर्यंत. आता मेकॅट्रॉनिक सिस्टीम परत आपण बघणार की ती कशी वर्क करते. सो मेकॅट्रॉनिक सिस्टीम हॅज ॲट इट्स कोर अ मेकॅनिकल सिस्टीम विच नीड्स टू बी कमांडेड ऑर कंट्रोल्ड बाय कंट्रोलर. बेसिकली ही मेकॅनिकल सिस्टीम आहे जी कंट्रोलरने कंट्रोल केली जाते. कंट्रोलर नीड्स इन्फॉर्मेशन अबाउट स्टेट ऑफ द सिस्टीम. आता बघा, पैसे उचलायचे आहेत, मेकॅनिकल सिस्टीम काय काय, हात आहेत, पाय आहेत, मसल्स आहेत, जॉईंट्स आहेत, म्हणजे आपल्या शरीरात मेकॅनिकल सिस्टीम सगळ्यात जास्त आहे. पण हे सगळ्यांना कंट्रोल करणारा जो मास्टर माइंड आहे तो काय? आपला माइंड म्हणजे तुमचं ब्रेन. आणि सेन्सर कुठले? ते पाच सेन्सेस मी तुम्हाला सांगितले, ठीक आहे. नोज आहे, इयर आहेत, आईज आहेत, टंग आहे आणि स्किन आहे. हे पाच सेन्सेस आहे. कानाने ऐकू येतं, खूप जोरात साऊंड वाजत असेल एखाद्या लग्नात गेला तिथे जर डीजे वाजत असेल किंवा खूप जोर जोरात रडत असेल तुम्ही पटकन लांब जाता. आणि जर तुमच्या सुदिंग कानांना चांगला वाटणारा आवाज असेल तर तुम्ही लवकर पटकन त्याच्या जवळ जाणार. हे तुमचे सेन्सेस आहेत. तर जरी मेकॅनिकल पार्ट जास्त असले तरी कंट्रोलर शिवाय ते काम करू शकत नाही. त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने मेकॅट्रॉनिक सिस्टीम असते. द कंट्रोलर नीड्स इन्फॉर्मेशन अबाउट स्टेट ऑफ द सिस्टीम. दिस इन्फॉर्मेशन इज ऑब्टेन्ड फ्रॉम सेन्सर. सेन्सर कडनं ती इन्फॉर्मेशन कुठे जाते? कंट्रोलरला. म्हणजे जसं मी सांगितलं, नोट आहे की साप आहे समोर, ही इन्फॉर्मेशन आईज कोणाला देणार? ब्रेनला देणार. कोणाला देणार? ब्रेनला देणार. इन मेनी केसेस द सिग्नल प्रोड्यूस बाय सेन्सर आर नॉट इन अ फॉर्म रेडी टू बी रीड बाय कंट्रोलर अँड नीड सम सिग्नल कंडिशनिंग ऑपरेशन परफॉर्म ऑन देम. आता बऱ्याच वेळेस आता बघा साधं, म्हणजे आपल्या जरी ते दिसत असलं तरी पण डिसिजन नाही घेताना का? कारण आपल्याला ते कळत नाहीये की नेमकं काय आहे ते. आता तो प्लास्टिकचा साप आहे की याचा साप आहे, मग त्याला अॅनालॉग टू डिजिटल किंवा सिग्नल कंडिशनिंग रिक्वायर्ड असते याच्यामध्ये, ठीक आहे. सो सिग्नल कंडिशनिंग म्हणजे काय? एक तर अॅनालॉग टू डिजिटल किंवा डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्ट करावे लागतील, ठीक आहे. द कंडिशन्ड सेन्स्ड सिग्नल आर देन कन्वर्टेड टू डिजिटल फॉर्म बाय ए टू डी कन्वर्टर. आता जो ब्रेन आहे आपल्या ब्रेनला तर सगळंच चालतं, पण जो मशीनचा ब्रेन आहे त्याच्यामध्ये मायक्रोप्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर किंवा पीएलसी होतो, ते डिजिटलवर वर्क करतात मोस्टली. त्याच्यामुळे ते अॅनालॉग टू डिजिटल कन्वर्ट करावं लागतं इनपुट आणि त्यानंतर ते तो जो कंट्रोलर आहे तो वर्क करतो. द कंट्रोलर इज द माइंड ऑफ द मेकॅट्रॉनिक सिस्टीम. ब्रेन आहे तो मेकॅट्रॉनिक सिस्टीमचा, विच प्रोसेस युजर कमांड अँड सेन्स्ड सिग्नल टू जनरेट कमांड सिग्नल टू बी सेंट टू द ऍक्च्युएटर. ऍक्च्युएटरला तो जो सेन्स सिग्नल आहे त्याप्रमाणे तो कंट्रोल करणार ऍक्च्युएटर्स, विथ द हेल्प ऑफ ऍक्च्युएटर्स, ठीक आहे. आता जर माणसाचं डोकंच काम करत नसेल तर कोमामध्ये जातो, हे माहिती असेल ना तुम्हा. त्यामुळे आपली ही कंट्रोल सिस्टीम आहे जी डोक्यामध्ये जी आहे, ब्रेन आहे, ते जर बंद पडलं तर काय होणार? माणूस कोमामध्ये जाणार. तसंच मेकॅट्रॉनिक सिस्टीमचं जर ब्रेन नसेल, सीपीयू नसेल त्याच्यामध्ये, पीएलसी नसेल किंवा त्याच्यामध्ये कंट्रोलर नसेल किंवा प्रोसेसर नसेल तर ती मेकॅट्रॉनिक सिस्टीम काही कामाची नाही. सो सगळ्यात महत्वाचा पार्ट याच्यामध्ये जो आहे तो कंट्रोलरचा पार्ट आहे. पण कुठलाच पार्ट असा नाही की ज्याच्याशिवाय ती मशीन पूर्ण होऊ शकते. सो एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट.
सो ऍक्च्युएटर्स आर डिव्हाइस दॅट कॅन कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. त्याला 5 व्होल्टचा सिग्नल दिला तर तो पुढे होणार, 0 -5 दिला तर मागे जाणार, अशा टाइपचे सिग्नल जे आहेत ते त्याला मिळतात. म्हणजे तो काय करतो, ऍक्च्युएटर इलेक्ट्रिकल सिग्नलला मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो, ऍक्शन किंवा मुवमेंट मध्ये कन्वर्ट करतो, मोशन मध्ये कन्वर्ट करतो. द युजर कमांड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम अ व्हरायटी ऑफ डिव्हायसेस इन्क्लुडिंग कमांड बटन्स. जसं तुम्हाला म्हटलं HMI जे असतात, किंवा ग्राफिकल युजर इंटरफेस, किंवा टच स्क्रीन ऑर पॅड्स जे HMI आहेत ते. नंतर तुमचा साधं एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं मेकॅट्रॉनिक्सचं, तर कॅल्क्युलेटर, त्याच्यामध्ये बटन्स आहेत ना, ते ऑपरेट करून तुम्ही ते वर्क करू शकता. ग्राफिकल युजर इंटरफेसेस यूज करू शकता, टच स्क्रीन यूज करू शकता. मोबाईल जे आहे ते पण मेकॅट्रॉनिक्स ऍक्च्युली नाही आहे, मेकॅट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्सच जास्त याच्यामध्ये, ENTC पार्ट जास्त आहे, पण एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही घेऊ शकता. टच स्क्रीन किंवा पॅड्स जे आहेत हे सगळे मेकॅट्रॉनिक सिस्टीम आहेत. आता डिटेल ब्लॉक डायग्राम आपल्याला बघायची आहे मेकॅट्रॉनिक्सची. सो दिस इज मेकॅनिकल सिस्टीम, ऍक्च्युएटर अँड युअर सेन्सर, देन युअर इनपुट सिग्नल कंडिशनिंग, देन डिजिटल कंट्रोल आर्किटेक्चर, देन युअर आउटपुट सिग्नल कंडिशनिंग अँड ग्राफिकल डिस्प्लेज. ऍक्च्युएटर्समध्ये काय काय येतात, तर मी तुम्हाला म्हटलं मसल्स आर ऍक्च्युएटर्स. सो हिअर सोलेनाइड, व्हॉइस कॉइल्स, TC मोटर, स्टेपर मोटर, सर्वो मोटर, हायड्रोलिक, न्यूमॅटिक्स, दीज आर ऍक्च्युएटर्स. सेन्सरमध्ये कुठले कुठले येतात, स्विचेस, स्ट्रेन गेजेस, पोटेन्शियोमीटर्स, थर्मोकपल्स, फोटो इलेक्ट्रिक्स, ऍक्सिलरोमीटर, डिजिटल एन्कोडर्स, मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम्स. अलॉंग विथ दॅट बरेचसे ऑप्टोकपलर्स आहेत, प्रॉक्सिमिटी सेन्सर्स आहेत, असे खूप सारे सेन्सरचे टाईप्स आहेत जे इथे येऊ शकतात. नंतर इनपुट सिग्नल कंडिशनिंग, आता सपोज इनपुट सिग्नल जर अनालॉग असेल तर त्याला डिजिटलमध्ये कन्वर्ट करा, त्याच्यामध्ये नॉईज असेल तर फिल्ट्रेशन रिक्वायर्ड असेल, सिग्नलची व्हॅल्यू खूप कमी असेल तर त्याला ऍम्प्लिफाय करणं जरुरी आहे. सो दीज आर दी सिग्नल कंडिशनिंग पार्ट. आफ्टर दॅट डिजिटल कंट्रोल, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये PLCs येतात, SBC येतो, मायक्रो कंट्रोलर येतात, देन लॉजिक सर्किट्स येतात किंवा मायक्रो प्रोसेसर येतात. सो ऑल दीज आर डिजिटल कंट्रोल आर्किटेक्चर्स. देन कम्स युअर आउटपुट सिग्नल कंडिशनिंग. आता जो जर सिग्नल अनालॉग असेल तर त्याला परत डिजिटलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. नंतर जर सिग्नल जो आहे तो वीक आहे तर त्याला ऍम्प्लिफाय करावं लागेल, किंवा पल्स वेट मॉड्युलेशन करावं लागेल, किंवा पॉवर ओपॅम्स यूज करावे लागतील त्याचं स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, किंवा पॉवर ट्रान्झिस्टर यूज करावे लागतील त्याचं ऍम्प्लिट्यूड वाढवण्यासाठी. सो दीज आर फॉर आउटपुट सिग्नल कंडिशनिंग अँड इंटरफेसिंग. नंतर हे सगळं आपल्याला डिस्प्लेवर दिसणार, इथून आपण कंट्रोल करू शकतो बऱ्याच गोष्टी. जसं कम्पॅरिझन साठी आपण इथून देऊ शकतो, ठीक आहे. सो LED डिस्प्ले असू शकतो, LCD असू शकतो, किंवा डिजिटल डिस्प्ले ऑर CRT मे बी यूज ॲज अ ग्राफिकल डिस्प्ले. सो दिस इज डिटेल ब्लॉक डायग्राम ऑफ मेकॅट्रॉनिक सिस्टीम. आफ्टर दॅट विल सी दी फंक्शन ऑफ इच ब्लॉक. ऍक्च्युएटर काय करतो मी तुम्हाला म्हटलं, ऍक्शन किंवा मोशन देतो. सो द ऍक्च्युएटर प्रोड्यूस मोशन ऑर ऍक्शन. एक्झाम्पल काय काय आहेत ऍक्च्युएटर्सचे, वर पण बघितले आपण मागच्या डायग्राम, मागच्या PPT मध्ये. सो इथे एक्झाम्पल लिहिलेले आहेत, DC मोटर आहे, स्टेपर मोटर आहे, सर्वो मोटर्स आहेत, हायड्रोलिक्स आहेत, न्यूमॅटिक्स आहेत. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऍक्च्युएटर्स. देन कम्स युअर सेन्सर. सो सेन्सर डिटेक्ट्स द स्टेट ऑफ सिस्टीम पॅरामीटर इनपुट्स अँड आउटपुट्स. सेन्सर काय करेल, सेन्स करेल. काय सेन्स करेल, आता वेगवेगळे सेन्सर आहेत टाईपचे, वेगवेगळ्या टाईपचे सेन्सर. जसं थर्मोकपल घेतला तर तो काय करेल, टेम्परेचर सेन्स करेल आणि त्याला इक्विव्हॅलंट व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करेल. एखादा फोटो डायोड आहे सपोज, तो पण एक टाईपचा ऑप्टोकपलर आहे सपोज. ऑप्टोकपलर काय करेल, लाईट घेईल इनपुटला आणि आउटपुटला व्होल्टेज प्रोव्हाइड करेल. सो दीज आर दी टाइप्स ऑफ सेन्सर. एक पॅरामीटर जो आहे तो डिटेक्ट करतात आणि त्याला देतात इनपुटमध्ये. सो सेन्सर्स कुठले कुठले आहेत, स्विचेस असू शकतात, पोटेन्शियोमीटर असू शकतात. पोटेन्शियोमीटर काय करेल, रेझिस्टन्स चेंज केला की त्याचं व्होल्टेज मिळेल. स्ट्रेन गेज सेन्सर आहे. थर्मोकपल सांगितलं मी तुम्हाला, टेम्परेचर घेणार इनपुटला आणि आउटपुटमध्ये व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करणार. आपण ह्या प्रत्येक याच्यावर तुम्हाला एक एक युनिट आहे तर आपण तेव्हा डिटेलमध्ये हे बघणार. ऍक्च्युएटर्स वर एक युनिट आहे, सेन्सर्सवर आहे, देन ट्रान्सड्युसर वर युनिट आहे, तेव्हा आपण बघू. देन सेन्सरचा अजून एक एक्झाम्पल आहे ऍक्सिलरोमीटर. सो दीज आर दी टाइप्स ऑफ सेन्सर्स. देन युअर डिजिटल डिव्हाइस कंट्रोल द सिस्टीम. सो डिजिटल कंट्रोल आर्किटेक्चर, मग त्याच्यामध्ये काय काय येतात, लॉजिक सर्किट्स येऊ शकतात. लॉजिक सर्किट्स मध्ये काय काय आहेत, गेट्स आहेत, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट,
sequential logic is there, then flip-flops are there, then your resistors are there. So these are the logic circuits. Then microcontroller may be used for controlling the device. Okay. Then PLC may be used. Sequencing and timing circuits may be used. Microprocessor may be used. So these are the digital control architectures. IHM mechatronics are a अविभाज्य किंवा आपण खूप महत्त्वाचा पार्ट आहे हार्ट ऑफ युअर मेकॅट्रॉनिक सिस्टम किंवा ब्रेन ऑफ युअर मेकॅट्रॉनिक सिस्टम इज डिजिटल कंट्रोल आर्किटेक्चर. देन नेक्स्ट कम युअर कंडिशनिंग अँड इंटरफेसिंग सर्किट. मग याच्यामध्ये दोन टाईपचे कंडिशनिंग आणि इंटरफेसिंग सर्किट्स आहेत. एक आहे इनपुट कंडिशनिंग सर्किट, दुसरं आहे आउटपुट कंडिशनिंग अँड इंटरफेसिंग सर्किट. तर हे बेसिकली इट इज यूज टू प्रोव्हाइड कनेक्शन बिटवीन कंट्रोल सर्किट अँड इनपुट आउटपुट डिव्हायसेस. सो इनपुट कंडिशनिंग किंवा इंटरफेसिंग सर्किट्स कुठले कुठले आहेत तर डिस्क्रीट सर्किट, ऍम्प्लिफायर, फिल्टर, ॲनालॉग टू डिजिटल अँड डिजिटल टू डिजिटल कन्व्हर्टर्स. देन आउटपुट सिग्नल कंडिशनिंग अँड इंटरफेसिंग कुठले कुठले आहेत तर डिजिटल टू डिजिटल, ॲनालॉग टू डिजिटल, देन युअर ॲम्प्लिफायर्स, देन पॉवर ट्रान्झिस्टर, पॉवर ऑफ टॅम्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युअर आउटपुट सिग्नल अँड कंडिशनिंग इंटरफेसिंग सर्किट्स. देन युअर ग्राफिकल डिस्प्लेज इज वन ऑफ द पार्ट of your mechatronic system that is used to provide visual feedback to the user. म्हणजे पेट्रोल भरत असताना तुम्हाला दिसतं वरच्या आकडा मॅच झाला की 100 चा तिने इनपुट दिलं होतं ते 100 आलं शेवटचं की समजायचं की पेट्रोल टाकलेलं आहे 100 चं. सो युअर दॅट इज युअर ग्राफिकल डिस्प्ले, व्हिज्युअल डिस्प्ले. आता एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत मेकॅट्रॉनिक सिस्टीमचं. पूर्वी जे अर्ली ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम परफॉर्म देअर ऑटोमेटेड फंक्शन सोलली थ्रू मेकॅनिकल मीन्स. पूर्वी ज्या मेकॅट्रॉनिक सिस्टीम होत्या ना किंवा पूर्वी ज्या ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम होत्या त्याच्यामध्ये सगळे फंक्शन कोण परफॉर्म करायचं तर मेकॅनिकल जे पार्ट आहेत त्याच्याने सगळे फंक्शन परफॉर्म केले जायचे. फॉर एक्झाम्पल आपण बघणार आहोत एक वॉटर लेवल रेग्युलेटर आहे ज्याच्यामध्ये फ्लोट स्विच युज केलेला आहे. हा तुमचा वॉटर लेवल कंट्रोलर आहे. हा तुमचा ऍक्च्युएटर आहे, तो ऍक्च्युएट करणार. याला आपण वॉल्व म्हणूयात. हा जो वॉल्व आहे हा आउटपुट वॉल्व आहे, हा इनलेट वॉल्व आहे. आता याच्यातनं आउटफ्लो होत राहणार, यातनं इनपुट येत राहणार. हा जो आहे हा तुमचा फ्लोट स्विच आपण म्हणू शकतो किंवा फक्त फ्लोट पण म्हणू शकता तुम्ही. हा फ्लोट कनेक्ट केलेला आहे. ज्यावेळेस हा फ्लोट खालच्या लेवलला सुरू होईल त्यावेळेस हा जो कम्पॅरेटर आहे ना हा कम्पेअर करणार कशाला, ऍक्च्युएटर आणि सेन्सरला. तर ह्या ज्या दोन लेवल्स आहेत त्यांना कम्पेअर करणार. जर त्या लेवल्स जे आहेत त्या सेम नसतील तर तो काय करणार, या ऍक्च्युएटरला ऍक्च्युएट करणार आणि अकॉर्डिंगली हा जो वॉल्व आहे तो ऑन होणार आणि याच्यामध्ये पाणी जे आहे ते काय राहणार, भरलं जाणार. तर अशा पद्धतीने ही खूप इनिशियल लेवलची ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम आहे. आजकाल तशी युज होत नाही. आजकाल काय करतात, एक खाली एक लेवल सेन्सर लावतात, वर एक लेवल सेन्सर लावतात, या दोघांना कम्पेअर करतात. या लेवलच्या खाली गेला की ऍक्च्युएटर ऍक्ट करणार आणि तुमचा जो फ्लो इनलेट वॉल्व आहे तो ऑन होणार. मग वर गेला की ऑटोमॅटिकली हा जो ऍक्च्युएटर आहे तो ऑपरेट होणार, इनलेट वॉल्व जो तो बंद होणार. तर अशा पद्धतीने आजकालचे जे ऑटोमेटेड आहेत ते तसे होतात. पूर्वीही अशा टाईपची ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम यूज व्हायची. याच्यामध्ये कुठे इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट नाही आहे, फक्त मेकॅनिकल सिस्टीम आहे पूर्ण. सो द डिझायर्ड लेवल इन द टँक इज सेट बाय ऍडजस्टमेंट ऑफ फ्लोट. याच्या ऍडजस्टमेंटने ती लेवल सेट केली जाते. मग त्याप्रमाणे म्हणजे हा स्ट्रेट राहिला पाहिजे, हे दोन पॉईंट आहेत ना ते पॅरल राहिले पाहिजे, सिमेट्रिक राहिले पाहिजेत, एकाच लेवलला राहिले पाहिजे. अशा पद्धतीने तो फ्लोट जो आहे तो सेट केला जातो. फ्लोट ओपन्स अँड क्लोजेस द वॉल इन ऑर्डर टू मेंटेन द डिझायर्ड लेवल. मग त्या फ्लोटच्या पोझिशनने हा वॉल जो आहे तो ओपन होणार किंवा क्लोज होणार. आता हा फ्लोट खूप खाली गेला तर ही लेवल वर जाईल आणि ही लेवल खाली येणार.